30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा। मुद्दा एवढाच आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पॉइंट काय रेस केलाय हा आपण लक्षात घ्या। संबंधित सदस्य श्री आशिष शेलार हे माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत, त्यांची केस ऍडमिट झालेली आहे, त्यांच्या केसवर सुनावणी चाललेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा करता येणार नाही असं माझं ऑब्जेक्शन आहे। संसद कार्यमंत्री याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? का नाही कुठल्या नियमाने नाहीये? कुठला नियम सांगा मला। माझं रुलिंग तयार आहे। विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा रेस केला, विरोधी पक्ष नेत्यांना माहित आहे की मी काय सांगणार आहे ते। अध्यक्ष महोदय, मुंबई शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल गुणास्पद उद्गार काढणारे, या सभागृहात हजर नसलेले परंतु संसदीय लोकशाहीची पायमल्ली ज्यांनी केली, या सभागृहात ज्यांनी गैरवर्तन केलं, अशा निलंबित सदस्यांनी सन्माननीय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये गुणास्पद उद्गार काढले आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला, 1 लाखाचा दंड आकारण्यात आला, त्यांना जामीन झाला, परंतु अध्यक्ष महोदय अद्यापर्यंत पोलिसांनी चार्जशीट दाखल करून घेतली नाही। संबंधित लक्षवेधीचा जो पहिला भाग आहे यामध्ये संबंधित सदस्य श्री आशिष शेलार हे माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत, त्यांची केस ऍडमिट झालेली आहे, त्यांच्या केसवर सुनावणी चाललेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा करता येणार नाही असं माझं ऑब्जेक्शन आहे। पार्ट 2 वर चर्चा केली पाहिजे, जरूर त्याच्यावर आपण करावी। काय संसद कार्यमंत्री याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? या बाबतीमध्ये तो गुन्हा आहे जो दाखल झालाय, त्याला चॅलेंज केलेला आहे आणि त्याच्यामुळे गुन्ह्याच्या बाबतीमध्ये चर्चा होत नाहीये, चर्चा होते वर्तनाच्या बाबतीमधली। नाही, वर्तनाच्या, त्याने जे काही कृत्य केलंय महिलांच्या बद्दल जे काही आक्षेप आहेत तो मांडण्याचा अधिकार आहे ना सदस्यांना। का नाही कुठल्या नियमाने नाहीये? कुठला नियम सांगा मला। मी माझा निर्णय देणार आहे। अध्यक्ष माझा निर्णय तयार आहे। महापौरांच्या बाबतीमध्ये जर कोण अश्लील बोलत असेल तर त्याचा निषेध करण्याचं हे व्यासपीठ आहे आणि तो आमचा अधिकार आहे। प्रश्नोत्तर अधिकाराला आपण मला संरक्षण द्या। संसद कार्यमंत्री, मी आपल्याला संरक्षण नाही, सभागृह पूर्ण ऑर्डर मध्ये आहे, पिनड्रॉप सायलेन्स आहे। मुद्दा एवढाच आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पॉइंट काय रेस केलाय हा आपण लक्षात घ्या। त्यांनी पॉइंट हा रेस केलेला आहे की हे प्रकरण हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये असलेल्या प्रकरणावर तुम्हाला भाष्य करता येणार नाही, याच्यावर बोला। पुन्हा एकदा मी सांगतो, सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी काय चॅलेंज केलंय, पोलिसांनी केलेली कृती ही बरोबर आहे माझं म्हणणं। बसा 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 प्लीज प्लीज। परंतु त्यांनी जे काय आक्षेपार्य म्हटलेलं आहे, आक्षेपार्य जर एखादी गोष्ट जर कोण बोलत असेल, पोलिसांनी ऍक्शन घेतली आहे, त्या ज्या कलमावरती त्यांनी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो कोर्टला चॅलेंज झालेला आहे। परंतु त्यांचं वर्तन, त्यांनी जर एखादं वर्तन केलं असेल, त्यांनी जर एखादं अश्लील वाक्य वापरली असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी हे व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठाला कुठल्याही सदस्याला कोणी अडवू शकत नाही। म्हणून त्यांचं म्हणणं मांडायला त्यांना परवानगी द्यावी। गुन्हा जो दाखल झालेला आहे, गुन्हा होतो की नाही होत, गुन्हा बरोबर आहे का नाही आहे हे हायकोर्टाला ठरवू दे। त्याच्यामध्ये आम्ही गुन्ह्याचं जस्टिफिकेशन करण्यासाठी सन्माननीय सदस्य उभे नाही आहेत। परंतु जो काय त्यांचं वर्तन आहे, वर्तनावर बोलण्याचा अधिकार आहे, म्हणून आपण आपलं रुलिंग द्या त्याच्या बाबतीमधलं। माझं रुलिंग तयार आहे। पहिली गोष्ट, सन्माननीय सदस्यांना लक्षवेधी मांडण्याकरता तात्कालीन अध्यक्षांनी परवानगी दिलेली आहे, त्यामुळे त्यांची परवानगी नाकारण्याचा प्रश्न येत नाही। दुसरं, जो विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा रेस केला, विरोधी पक्ष नेत्यांना माहित आहे की मी काय सांगणार आहे ते। सर्वसाधारणपणे एखाद्या गोष्टीमधून पळवाट काढायची असेल तर कोर्टाचं नाव पुढे केलं जातं। असं नाहीये की एखादी घटना, एखादी गुन्हा, एखादी तक्रार जर कोर्टामध्ये दाखल असेल तर त्याच्या मेरिटवर नाही परंतु त्या घटनेसंदर्भात बोलायचंच नाही असं कुठेही कायद्यामध्ये आणि वैधानिक कामकाजामध्ये बंधन नाही। एक, त्याच्यावर बोलता येतं। बऱ्याच वेळेला याचा वापर अधिकारी सुद्धा करतात, एखाद्या गोष्टीचं उत्तर द्यायचं नसेल तर सदर बाब कोर्टाबाईमध्ये म्हणतात आणि विषय टाळून नेतात।
परंतु कोर्टामध्ये एखादा विषय आहे तर त्या विषयावर भाष्यच करायचं नाही असं अजिबात नाही, त्यामुळे तुम्हाला भाष्य करता येईल। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे सरकारच्या वतीने निवेदन आलेलं आहे त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य आशिष शेलार हे हायकोर्टामध्ये गेलेत किंवा हायकोर्टामध्ये ती केस स्टँड झाले किंवा हायकोर्टाने ते ऍडमिट करून घेतले असा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे या विषयावर तुम्ही तुमचं भाष्य सुरू करा।